का तर शुद्ध मध ओळखायचं असेल तर तुम्हाला एक दोन तीन प्रकार सांगेन मी ते दोन तीन प्रकार जर तुम्ही करून बघितलात तर तुम्हाला शुद्ध मध हा शंभर टक्के शुद्धवाला मिळून जाईल तर साध्या साध्या गोष्टी असतात कापूस घ्यायची त्याची वात करायची त्याला मध लावायचा आणि ती वात पेटून द्यायची त्या मध समजा असा चट किंवा तडतडतड आवाज न येता तो जर मध म्हणजे ती जर वात जर पेटली तर समजायचं की तो मध ओरिजिनल आहे तडतड आवाज आला चटचट -चट आवाज आला तर तो भेसळवाला मध आहे हे समजून जायचं आता ह्याच्यापेक्षा अजून सोपं सांगायचं झालं तर ओरिजिनल मध कुत्रा कधीही खात नाही मध तुम्ही जर समजा एखाद्या डॉगला जर टा दिलात खायला किंवा एखाद्या समजा आता त्याला भाकरी वगैरे घालायची असेल त्याला मध लावून द्या तुम्ही ती भाकरी तो खात नाही नाही खाल्ली तर तो ओरिजिनल खाल्ली तर डुप्लिकेट तो भेसळवाला मध हे समजून जायचं ह्याच्यापेक्षा अजून साधा सोपा मार्ग सांगतो मध जर समजा पाण्यात टाकल्यानंतर तळाला जाऊन बसला तर तो, तो शुद्ध मध पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागला तर तो, तो बनावट मध हे आपण समजून घ्या अशा पद्धतीनं आपण त्याचं परीक्षण करू शकतो घरच्या घरी याला कुठेही लॅब मध्ये न्यायची काही गरज लागत नाही तुम्ही कधीही करू शकता कुठेही करू शकता असे दोन तीन पर्याय मी सांगितलेले आहेत या मधाचा उपयोग करून मी मगाजपासून बरेच तुम्हाला सांगितलं की मध आणि लसणाचे थेंब पाच आणि अर्धा चमचा मध एक चमचा मध एकत्र मिक्स करून खाल्ल्यानंतर विचारांची शक्ती वाढते तर किंवा संत्र्याची साल किसून त्यात अर्धा चमचा मध घालून ते सकाळ संध्याकाळ खाल्ल्यानंतर सुद्धा स्मरणशक्ती वाढते तर ह्या गोष्टींसाठी शुद्ध मध असणं खूप गरजेचं आहे मधाचा प्रयोग करा मध खात राहा या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही जर त्याचा उपयोग केलात तर खरंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा म्हणजे पोट कमी करण्यासाठी सुद्धा मोहरीचं तेल घ्यायचं पोटावरती चोळायचं मोहरीचं तेल घेऊन पोटावरती चोळायचं आणि त्याला दहा मिनटं थांबून दहा मिनिटानंतर त्याला गरम कापडानं शेक द्यायचा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पंधरा ते वीस मिनटं अगोदर हा प्रयोग करायचा साधारण एक पाच ते दहा मिनटं तुम्हाला ते तेल लावून शेकण्यासाठी पाच दहा मिनटं लागतील हे जर तुम्ही केलात आणि सकाळी उठल्याबरोबर मध जर कोमट पाण्यातून अर्धा चमचा घेतला तुम्ही तर किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी थंड पाण्यातून मध घेतला तर शंभर टक्के तुमचं पोट कमी येईल तुमचं वेट लॉस होऊन जाईल करून बघा आणि मग सांगा तोपर्यंत आपली रजा घेतो